तत्पूर्वी तुम्ही कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहात, कधी नेमकं जाणार? कारण ती देवी तुम्हाला कायम आशीर्वाद देईल. मला आसामच्या मुख्यमंत्री महोदयांनी देखील आमंत्रण दिलेलं आहे आणि नक्की मला तिथे कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला आवडेल. सर, लाडकी बहीण योजना आचारसंहितेमुळे थांबवली अशा पद्धतीची चर्चा काय आहे? लाडक्या बहीण योजनेचा आचारसंहितेमुळे लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लावलेला आहे, ती थांबवली आहे? नाही, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा काही प्रश्न आलाच नाही, कारण आम्ही नोव्हेंबरचे पैसे पण ऑक्टोबरमध्येच दिलेले आहेत. आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे आमच्या लाडक्या बहिणींना दिले, त्यामुळे आमची नियत साफ आहे, देण्याची आमची वृत्ती आहे. आणि आम्ही जो घेतलेला निर्णय तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलाच नाही. आमच्या लाडक्या बहिणींना हे पैसे परमनंट कायम मिळाले पाहिजे ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला. म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे दिले. निवडणूक लढवायची की पाडायची याचा निर्णय म्हणजे उद्या ॲडव्हान्स पैसे देणार हे आमचं महायुतीचं सरकार आहे. ॲडव्हान्स घेणारं नाही, ॲडव्हान्स देणारं. महायुतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये येणार याची खात्री विश्वास आम्हाला आहे, कारण 2-2.5 वर्षामध्ये एकीकडे पायाभूत सुविधांचं एवढं मोठं काम केलं विकासाचं, दुसरीकडे उद्योग आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना, त्यामुळे 2-2.5 वर्षामध्ये कधी नव्हे एवढे निर्णय आम्ही घेतले आणि या कामाची पोचपावती जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. रद्द केलेले आहे जवळपास. तुम्ही रद्द केलेले जी आर काय वाचताय? तुम्ही जी आर काढलेले जी आर वाचा ना, की आतापर्यंत कमी एवढ्या कालावधीमध्ये माझं तुम्हाला आवाहन आणि विनंती आहे की सरकारने सर्वसामान्यांसाठी घेतलेले जे निर्णय आहेत, जे लाभ आहेत, हे लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोचले तर लाभार्थ्यांची संख्या वाढेल. जी आर काढायला उशीर झाला असं म्हणता येईल? कुठला जी आर? आम्ही वेळेवर सगळे काढले, जी आरचा फायदाही मिळू लागला. पूर्वी देखील लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या, परंतु त्या लोकांना मिळत नव्हत्या, त्या आम्ही मिळवून दिल्या. शासन आपल्या दारीसारखे आम्ही कार्यक्रम केले आणि थेट लाभ लाभार्थ्यांना दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणायची आणि त्याच्यामध्ये ती योजना अशी आणायची की त्या महिलेच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकायचे 1500 रुपये महिना, आणि आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली, आमची चेष्टा मस्करी केली. विरोधक म्हणले हे काय चुनावी जुमला आहे, हे काय तात्पुरतं आहे, हे काय पुढे जाणार नाही, ह्यांच्याकडे पैसेच नाही, हे कर्जबाजारी आहेत, हे कंगाल आहेत, वाटेल तशा प्रकारचे आरोप झाले. नंतर महिलांना म्हणले घ्या पैसे पहिले आले लवकर काढून घ्या, नाहीतर पुन्हा पैसे काढून घेतील. वाटेल ते म्हणजे खरोखरीच मी पण राजकीय जीवनामध्ये सत्तेमध्ये काम केलंय, विरोधी पक्षात काम केलंय, विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम केलंय, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री सगळी पदं तुमच्यामुळे मला मिळालेली आहेत, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. पण हे ज्या पद्धतीनं आमची चेष्टा टिंगलटवाळी चाललेली होती, ठीक आहे ना बाबा, तुम्ही तुमच्या सरकारचा असताना तुम्ही काय योजना केल्या, त्याच्यात काही वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दीड थांबा ना बाबा, ते मी तेच सांगतोय ना बाळा, तेच सांगतोय, तुझ्या मनात जे आहे ना तेच माझ्या बोलण्यातनं बाहेर पडणार, थांब जरा. त्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला, अरे कोण म्हणतं आमच्या बापाचं, तुझ्या साखरचं आहे ना, अरे मी पण शेतकरी आहे बाळा, मलाही फार कळतंय, तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? बस त्यामध्ये ह्या का ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात, कशाला बोलायला सांगताय मला? अरे थांबा रे बाबा, हे काय चाललंय चिठ्ठ्या द्यायचं? ठीक आहे, ह्या ठीक आहे रे, मग बसा ना. माझ्या कार्यकर्त्यांना मी असं डिस्टर्ब करायला नाही सांगत, तुम्ही बसा. त्या संदर्भामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचंय की एकंदरीत आम्ही यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना महिलांना 1500 रुपये दिले, पहिले 3000 रुपये दिले जुलै ऑगस्टचे, त्यावेळेस ते म्हणले की आता एवढेच पैसे. ही आम्ही रक्षाबंधनाची, आता पण येताना माझ्या महिलांनी मला राखी बांधली, कोण हजारो राख्या यंदा मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणींच्याकडनं, माझ्या मायमाऊलींच्याकडनं बांधून घेतल्या. कुणाला एवढं नशीब मिळतं, कुणाला एवढं महिलांचं प्रेम मिळतं, आज तशा पद्धतीनं आज महिलांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं 2 महिन्याचे पैसे दिल्यावर सप्टेंबरचे महिने पैसे सोडले, आम्हाला साधारण अंदाज आलेला होता आचारसंहिता लागेल म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पहिली ओवाळणी दिली,
ती रक्षाबंधनाची दिली। त्याच्यानंतर आता भाऊबीज येणार आहे, दसरा झालाय, दिवाळी 1, 2, 3 अशा काहीतरी तारखांना आहे, त्यावेळेस भाऊबीज आहे। माझ्या बहिणींना महाराष्ट्रातल्या माय माऊलींना 3000 रुपये पाठवले, ती भाऊबीज म्हणून आम्ही ओवाळणी पाठवली। हे लोक काय म्हणतात, ते पैसे काढून घेतील, म्हणणाऱ्याला थोडी नाही जनाची नाही मनाची असायला पाहिजे। आपण आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकल्यानंतर ती परत घेतो, ही आपली परंपरा आहे। अरे उलट आपण त्या बहिणीला आधार देतो, तिच्या सुखदुःखात सहभागी होतो, तिच्या अडचणी सोडवण्याचं काम करतो। मी ह्या बहिणींनी राखी बांधली, या राखीच्या साक्षीनं मी सांगतो बहिणींना की तुमचा हा भाऊ तुम्हाला अंतर पडू देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे। मी ह्या गोष्टी केल्या। मी एक मुलगी जन्माला आल्यानंतर तिला 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपयेपर्यंत रक्कम मी टप्प्याटप्प्यामध्ये देतो। यांनी प्रचार सुरू केला, आम्ही त्याच्या संदर्भामध्ये 3 गॅस सिलेंडर महिलांना वर्षाला द्यायचा निर्णय घेतला, त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्ही सुरू केली। का? तर गरिबांना आम्ही देतोय, त्याच्यात जातपात धर्म बघितला नाही। मागासवर्गीय असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, ओबीसी असो, बहुजन समाज असो, भटका समाज असो, कुठलाही समाज असू द्या, गरीब माझी माई माऊली असेल तिला 1,500 रुपये त्या ठिकाणी जाणार। ह्या पद्धतीनं आम्ही सुरुवात केली, पैसे त्या ठिकाणी यायला लागले। आम्ही मी बजेटमध्ये तरतूद केली, पहिली 10,000 कोटी केली, नंतर 35,000 कोटी रुपये केली। महिला बालविकासची खात्याची मंत्री आमची आदिती तटकरे, तिला त्याच्यामध्ये लक्ष द्यायला सांगितलं, कुठेही अडचण येऊन देत नाही। बऱ्याच महिला म्हणतात दादा पैसे आम्हाला मिळाले, दादा आमच्या अकाउंटला पैसे आले। मी त्यांना म्हणतो ते तुमच्या करताय, तुम्ही तुमच्या करता खर्च करा। इतके दिवस तुम्ही तुमच्या पोटाला चिमटा काढला आणि नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता केलं, अहो पण तुम्हालाही काहीतरी आहे ना, मन आहे, तुमची पण काही आवड आहे, तुम्हालाही पार्लरच्या बाजारात आल्यानंतर काहीतरी घ्यावंस वाटतं, तुमचा हक्क आहे, परंतु तिकडे कुणी बघितलं नाही। मी अर्थमंत्री म्हणून सांगतो, दरवर्षी तुमच्या बिलाचे 15,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरण्याच्या करता आपली ऐपत आहे। अजित पवार तुमच्या समोर बोलतोय, 7,00,000 कोटीचा अर्थसंकल्प मी दरवर्षी सादर करतो। गेल्या वर्षी 50,000 वाढतो, पुढच्या वेळेस 7,00,000 कोटी। 7,00,000 कोटीपैकी 3,00,000 कोटी पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला जातात। 4,00,000 कोटी आपल्याला विविध योजना करता, वेगवेगळ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याकरता, माझ्या मागासवर्गीय आदिवासी मुलामुलींना शिक्षणाकरता, इतर पण वर्गातल्या गरिबांच्या करता आपल्याला मदत करता येते। रस्ते, लाईट, पाणी हे सगळं आपण त्याच्यातनं करतो। आता आम्ही काय केलंय, 35,000 एकर जमीन बॅरन लँड, पूर्वी जशी माझ्या पार्टनरची होती तशी कुसळ उगवायचं, तशा प्रकारची लँड त्यांना दिली आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना सांगितलं मला तिथं वीज द्या। पूर्वीची वीज आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायला 7 रुपये युनिटला खर्च मिळायचा, आता सोलर सूर्यप्रकाश आला की तुमची वीज चालू, त्याचा खर्च 3 रुपये येतो, 4 रुपयाची बचत झाली। त्याच्यामुळे आता इथून पुढे पार्नेरकरांनो 6 ते 8 महिन्यात आम्ही लोक महायुती सरकार, तुम्हाला दिवस उजाडला तुमचा वीजपंप चालू, दिवस मावळला वीजपंप बंद करायचा, घरामध्ये जाऊन बायका पोरांच्या मध्ये रात्रीचं जेवण करून सुखामध्ये त्यांच्या बरोबर राहायचं, बिबट्याची काळजी नाही, रात्री विंचू काट्याची काळजी नाही। आणि ह्या पद्धतीने ह्या सगळ्या योजना आपण देतोय, ह्या योजना पुढेही माय माऊलींनो चालू ठेवायच्या, पुढेही चालू ठेवायच्या, पण त्याकरता तुम्हाला पारदेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं लागेल।